विद्यार्थ्यांनो आता सराव संच दोन एक संख्या खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्यांचे दशांश रूप आवर्ती असेल ते लिहा क्लासे बाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर्स इन टू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप पहिल्यांदा आहे तेरा छेद पाच आपण तेराला पाचनं भागूया पाच दोन्ही दहा किती उरले हो हां तेरात दहा गेले तीन उरले आता तीनवर संख्या घ्यायचं आहे का तेरावर नाही म्हणून शून्य घेतले मग तीन उरले त्याच्यावर शून्य घेतले झाले किती तीस पाचनं बघायचं आहे पाच सक्क तीस बाकी शून्य उरले दोन पॉईंट सहा काय आहे खंडित रूप टर्मिनेटिंग म्हणायचं ठीक आहे या ठिकाणी दोन छेद अकरा आपण दोननं अकराला भागूया ठीक आहे पहिल्यांदा यंदा दोनला अकरानं भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग लागला त्यानंतर दोनवर शून्य घेतले वीस झाले अगदी बरोबर बघा हां अकरा दोन्ही बावीस मोठे होते अकरा आहे की अकरा अगदी बरोबर आहे मग वीस म्हणून अकरा गेले उरले नऊ नऊवर पुन्हा शून्य घेतले हां नव्वद झाले अकराचा पाडा मजायचा अकरा नव्वद नव्याण्णव झालं नव्वदच्या माग थांबायचं राईट अकरा आठ अठ्ठ्याऐंशी आता या ठिकाणी नव्वदमधून अठ्ठ्याऐंशी गेले उरले दोन पुन्हा दोन उरले पुन्हा या ठिकाणी आपल्याला असाच भाग एकचा लागणार म्हणून या ठिकाणी आठचा लागणार पुन्हा आपण या ठिकाणी भाग न घालवता शून्य पॉईंट शून्य पॉईंट एक हां आठ बार म्हणजे अठरावरच आहे ते म्हणजे आठ पुन्हा अठरा अठरा येणार आहे म्हणजे शून्य पॉईंट अठरावर उर सुद्धा रेषा मारली तर आहे शून्य पॉईंट अठरा बार चालते चालत्या ठीक आहे अखंड आवर्ती आहे नॉन टर्मिनेटिंग फॉर्म किंवा मा टाईप म्हणा ठीक आहे पुढे जाऊया एकोणतीस छेद सोळा म्हणजे या ठिकाणी एकोणतीसला सोळानं भागायचं भागूया हां अगदी बरोबर सोळा एक सोळा एकोणतीसमधून सोळा गेले उरले हम्म तेरा नऊ मधून सहा गेले तीन दोन मधून एक गेला एक शून्य घेतले हां सोळा नव्वे चव्वेचाळीसशे त्याच्या मागं सोळा अठ्ठे अठ्ठावीस असे अगदी बरोबर आहे एकशे तीस मधून एकशे अठ्ठावीस गेले दोन उरले पुन्हा दोन वर शून्य घेतले वीस झाले सोळा एके सोळा वीस म्हणून सोळा गेले चार उरले चारवर शून्य घेतले चाळीस झाले हां राईट सोळा अून बत्तीस चाळीसमधनं बत्तीस गेले आठ उरले आठवर शून्य घेतले सोळाच्या पटात की नाही सोळा पंच्याऐंशी या ठिकाणी बाकी शून्य उरली म्हणजे या ठिकाणी हा काय आहे राईट टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप म्हणजे खंडित आहे त्यानंतर सतरा छेद एकशे पंचवीस सतराला एकशे पंचवीसनं भागायचं सतराला भाग जात म्हणून शून्याचा सतरावर शून्य घेतले एकशे सत्तर पॉईंट दिला अगदी बरोबर आहे एकशे पंचवीसची दुप्पट दोनशे होत्या मग आपल्याला एक्केच म्हणायला पाहिजे एकशे पंचवीस एकशे एक पंचवीस एकशे सत्तरमधनं एकशे पंचवीस गेले दहा म्हणून पाच गेला पाच सात सातम तीन गेले चार पंचेचाळीसवर पुन्हा शून्य घेतले बघा बारा चौक आठे मोठी होत्या बाराचा पडत आपण मोजला आठ बारा चौक आठे इथं ही तर पंचेचाळीस जातो या तीनवर तीना पाचशी पंधरा पंधराला पाच हा एक बाराचे का छत्तीस एक सत्तीस चारशे पन्नासमधून तीनशे पंच्याहत्तर वजा करायचे आहे पाच गेले अग पाच अगदी बरोबर आहे हां पाचमधून सातून एक आठ जात नाहीत पंधरातून आठ गेले सात हातचे छान चार चारचे गेले शून्य सातशे पन्नास उरले अगदी बरोबर आहे एकशे पंचवीसला सहा न गुंतले की बाळानो चांगली गोष्ट आहे बरोबर सातशे पन्नास येते बघा साई पंच तीसला शून्य ह्याच्याले तीन साई बारा आणि तीन पंधराला पाच हच्या एक सहा एक साने एक सात सातशे पन्नास बाकी शून्य म्हणजे सतरा छेद एकशे पंचवीस बरोबर शून्य पॉईंट एकशे छत्तीस काय आहे अगदी बरोबर टर्मिनेटिंग रेकरिंग टाईप म्हणायचा लक्ष आलं ओके आणखी काय उदाहरण आपण पाहूया